टी टी घोटाळा प्रकरणात दररोज एक नवीन खुलासा समोर येत आहे आणि त्या दृष्टीने संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत टी ई टी घोटाळ्याशी संबंध असणाऱ्यांचे धाबे दनानले आहे कारण आपला नंबर कधीही लागू शकतो याची आता त्यांना भीती वाटू लागली आहे दोन हजार सतराला शिक्षक भरतीची चाहूल लागली आणि टी ई टीच्या दरातसुद्धा तेजी आली दोन हजार तेरापासून टीईटी परीक्षा सुरू झाली परंतु त्या अगोदरपासून शिक्षक भरतीच बंद होती डिसेंबर दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी घेतली गेली सोबतच शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांच्या संधीसुद्धा संपत आल्या त्यामुळे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचे रेटसुद्धा वाढले कोणत्या वर्षी टी ई टीचा रेट एक लाख दहा हजार होता सोबतच काय आहे सध्या चौकशीची स्थिती घेव्या जाणून तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडून आणलेले रॅकेट उघडकीस आणण्यात या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक केली आहे दोघांनी तीनशे पन्नास परीक्षार्थींकडून तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये घेऊन ते एजंट मार्फत मुख्य आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले आहे सुरंजित गुलाब पाटील राहणार नाशिक आणि स्वप्नील तिरसिंग पाटील राहणार जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी त्यांना तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप राहणार भोसरी आणि मनोज शिवाजी डोंगरे राहणार लातूर यांना अकरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे या प्रकरणात आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली असून चार कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्यात यापूर्वी अटक आरोपी घोलप आणि डोंगरे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले आरोपी घोलप याचे तुकाराम सुपे यांनी डॉक्टर प्रितीश देशमुख याच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंग झाल्याचे निदर्शनास आले आहे आरोपी घोलप हा सुपी याचा चालक असल्याने त्याने अनेक परीक्षार्थींकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत तपास सुरू आहे आरोपी डोंगरे आणि प्रितिश देशमुख याच्याकडून रक्कम स्वीकारली असून ती कोणासाठी स्वीकारली याचासुद्धा तपास करायचा असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला आहे पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या टी ई टी परीक्षेला बसलेल्या दोनशे परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये घेतले या परीक्षार्थींची यादीवर दोन कोटी पस्तीस लाख रुपयांची रक्कम त्याने जमावली स्वप्नील पाटील यांनी देखील दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या परीक्षेतील एकशे पन्नास परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये घेतले त्याने एकूण एक कोटी पन्नास लाख रुपये जमा केले दोघांनी पस्तीस परीक्षार्थींचे तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आरोपी संतोष हरकड आणि अंकुश हरकळ यांना दिल्याचे कबूल केले सुरंजित आणि स्वप्निल यांनी संतोष आणि अंकुश हरकळ यांच्याशी संपर्क साधला तसेच टी ई टी परीक्षा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी नियोजित कट रचला आहे असे ॲडव्होकेट जाधव यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले त्यानंतर आणखी एक वृत्त समोर येत आहे की परीक्षा घोटाळ्यात अटक असलेले आरोपी तुकाराम सह अकरा अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आरोपी तुकाराम सुपे शिवकुमार आश्विन कुमार आशुतोष शर्मा निशित गायकवाड राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण झाली आहे यांच्यासोबत सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे